अकलूज माळशिरस रोडवर विनापरवाना दोनशे पंचावन्न गोण्या युरिया काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक अकलूज पोलिसांनी पकडल्यानं कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी अकलूज ते माळशिरस रोडवर पाटील वस्ती इथं एम एच बेचाळीस ए क्यू सोळा एक्क्याऐंशी हा ट्रक विनापावती खत विक्रीसाठी घेऊन चालला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पंचेचाळीस किलोच्या दोनशे पंचावन्न गोण्या युरिया विनापावती चढ्या दरानं विक्रीसाठी घेऊन चालल्याचं आढळून आलं हे वाहन पोलीस ठाण्यात आणून कृषी अधिकारी माळशिरस यांना कळवल्यानं चौकशीमध्ये साई एग्रो माळशिरसचे मालक आशिष अनिल कुमार लोखंडे युरिया खत खरेदीदार नौशाद इब्राहिम मुजावर राहणार पिराची कुरोरी तालुका पंढरपूर आणि वाहन चालक सोमनाथ ज्ञानोबा बनसोडे राहणार वेळापूर यांनी संगणमतानं खत नियंत्रण आदेश आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांचं उल्लंघन केलं तसंच शासनाची फसवणूक करून शेती उपयोगी युरिया अन्य औद्योगिक कारणासाठी किंवा कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा निर्माण करून चढ्या दरानं विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं निष्पन्न झाल्यानं अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवकुमार मदभावी अनिल शिंदे विक्रम घाडगे प्रसाद सूर्यवंशी रणजित जगताप यांनी बजावली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंखे हे करतायत